नमस्कार मित्र हो, मी पार्थ देसाई आपले खूप खूप मनापासून स्वागत करतो. मित्र हो, मागच्या एपिसोड मध्ये आपण भेटलो सुमित कदम म्हणजे कोल्हापूरचा ब्लॉगर याला. या एपिसोड मध्ये आपल्या सोबत आहेत एक चित्रकार. हो, ते पेंटिंग बघून तुम्हाला कळालंच असेल. तर आपल्या सोबत आज आहेत स्वप्नील पाटील. चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार स्वप्नील. नमस्कार. पहिल्यांदा ज्यावेळी पेंटिंग पाहिलं ते मला वाटलं फोटो काढलाय की काय, पण नंतर ज्यावेळी तुम्हाला विचारलं त्यावेळी खरंच पेंटिंग बघून वाटलं किंवा आज आपण आलोय ते एका चांगल्या व्यक्तीजवळ आलो. तर पहिलाच प्रश्न आता मी विचारतो की चित्रकला याची आवड कशी निर्माण झाली? ऍक्च्युली आवड असं मला सांगता येणार नाही. मी कायम असं प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये किंवा जनरली विचारतात लोक, तर प्रश्न मी असा म्हणतो की आवड कुठली तर अपेक्षा किंवा काय तर बघितलं आपण, तिथून सुरुवात होते की हा तू हे करतोस, तू काहीतरी करतोयस, आणि मग मी बघितलं आवड निर्माण झाली. तर मला तशी झाली नाही. मी कायम सांगतो तसंच की लहानपणापासून म्हणजे माझ्या हातात पाटी पेन्सिल आली असेल शाळेत त्या वयापासून मी चित्र काढतोय, आणि ते घोड्याचे चित्र माझी सुरुवात झाली. आणि जसं बोलायला शिकलो असेल त्यावेळेपासून मी प्राण्यांचा आवाज काढतोय म्हणजे घोड्याचा आवाज काढतोय. तर मग कला ही गोष्ट मी कुठं शिकून आवड किंवा कोणीतरी करते म्हणून माझी सुरुवात झाली असं कधीच झालं नाही. ती मी जन्मजात घेऊन आलोय, तर मला ती एक गॉड गिफ्ट आहे असं मी कायम म्हणतो की खूप छान मिळालेली गिफ्ट आहे. मग तुम्हाला आठवतं की पहिलं चित्र कधी काढलं? तर त्याच दरम्यान काढलं असेल, कारण ते मला फिक्स सांगता येत नाही कुठलं चित्र असेल. माझे खूप असे प्रसंग आहेत की त्या प्रसंगात मी आजूबाजूला ओळखीचा झालो की हा हा मुलगा चित्र काढू शकतोय किंवा चांगले काढतोय. तर असा एक प्रसंग माझा, मी कायम मामाच्या गावी होतो माझ्या आजोळी मोडे राधानगरी तालुक्यातल्या, तर तिथं मी आजोबांच्या बरोबर कायम फिरायचं किंवा मेंढपाळ यायचे गावात मेंढ्या चालायचं, तर त्यांच्याबरोबर असणारा घोडा आणि माझा घोडा हे खूप आकर्षणाची गोष्ट आहे किंवा माझी खूप महत्वाचा पार्ट आहे माझ्या आयुष्यातला. तर मी कायम त्या घोड्याच्या मागून लहानपणापासून फिरायचं. तर मी ते घोड्याचं चित्र पाटीवरती काढणं, मातीत रेगोट्या ओढून ते घोड्याचं चित्र काढणं ही माझी सुरुवात असेल. आणि त्याच काळातला असा एक प्रसंग मस्त होता की एक ऍक्सिडेंट झाला होता गावात आजोळी माझ्या, आणि मी आजोबांच्या बरोबर पहिली दुसरी असेल तर त्यांच्याबरोबर मी बघायला गेलो होतो, आणि शाळेचे सगळे शिक्षकही आले होते, त्यांनी बघितलं ते, आणि मी ते सगळं बघून घरी आलो. घरी पाटीवरती चित्र काढलं ते आणि शाळेत ते घेऊन गेलो. शाळेत गेल्यानंतर सरांनी बघितलं आणि सरांनी खूप कौतुक केलं की तसं मी शाळेत शिक्षणात खूप कमीच आहे होतो पण, आणि त्यामुळं एक निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून बघितलं जाणार होतं. पण त्याच प्रसंगात मला एक आयडेंटिटी मिळून दिली की नाही, याची स्मरणशक्ती कलेसाठी तरी चांगली आहे की जो शिक्षणात कागदावरचा हे नसेल पण हा कॅनव्हासवरचा हिरो आहे किंवा काही असेल ते वाटचालीत असेल अशी गोष्ट तिथं सुरुवात झाली. त्यामुळे तो एक प्रसंग मला खूप आठवतो लहानपणापासूनचा. तर आता मी पेंटिंग बघितले, मी यांची काही पेंटिंग तुम्हाला इथे व्हिडिओ मध्ये दाखवेन. तर हे पेंटिंग बघितलं किंवा अजून भरपूर सारे पेंटिंग लावलेले आहेत घरात पण, तर मग पेंटिंग करण्यासाठी किंवा चित्र काढण्यासाठी कुठं शिक्षण वगैरे घेतलं होतं? शिक्षण नाही माझं झालं. माझं शिक्षण जसं आर्ट कॉलेज मध्ये किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूटचा मी विद्यार्थी नाही. लहानपणापासून आवडी हेच माझं महत्वाचं शिक्षण. आणि एक माझ्या आयुष्यात तर खूप पाचवी ते सातवी दहावीच्या काळात मी माझ्या गावी आर्णे करवीर तालुक्यात कसबा रळे गावात तर तिकडे होतो, आणि त्या गावात असताना मला कला शिक्षक कुंभार सर, पेढी कुंभार सर मला लाभलेत, आणि त्यांनी खूप मला सपोर्ट केला की ह्या क्षेत्रात मी येण्यासाठी की माझ्या घरच्यांपर्यंत सांगणार आहे, कारण खेडेगाव तेवढे कलेसाठी सपोर्ट नसतो जनरली. चित्र काढून काय बोर्ड भरत नाही किंवा पेंटर ही गोष्ट म्हणजे घर रंगवणारा किंवा एक बोर्ड करणाऱ्याच्या पेंटरच्या पलीकडचं आयुष्य चित्र कलेत माहित नव्हतं. तर त्या ह्याच्यात मला कला शिक्षकाने त्याची व्याप्ती आमच्या घरच्यांना असेल किंवा आजूबाजूच्या शिक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला होता माझ्यासाठी की नाही हे क्षेत्र एवढं मोठं आहे. आणि कायमस्वरूपी मी त्यात ह्याच्यात संजय सदासांची कात्रणं मी बघत होतो चित्रकारांचं, तर ते पेपरला मला खूप ते आवडायचेत. आणि असंच इतिहासाच्या अभ्यासातून कला शिक्षकांनी पण सांगितलं होतं त्यांचं नाव की ते आपलेच कोल्हापूरचे आर्टिस्ट आहेत आणि कोल्हापुरात असतात, आणि मला कुठंतरी ते चावून लागून गेलं की मला यांच्याकडे शिकायचं. आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं ते स्वप्न म्हणतोय मी की सत्यात आलेलं किंवा पूर्ण झालेलं की मला संजय सदासांच्या हाताखाली शिकणं हा माझं एक स्वप्न होतं त्या काळात दहावीपर्यंत. आणि कायम सर मला कला शिक्षक म्हणायचे की अरे एवढं सोपं नसतं मोठ्या आर्टिस्टच्या हाताखाली शिकू,
पण नशिबाने मी 10वी झालो कम्प्लीट केली आणि त्या काळात मी सरांना येऊन भेटलो सजेशन असताना आणि तिथून पुढे माझी मग प्रवास चालू झाला की मी सरांच्याकडे कॉलेज केलं नाही आर्ट कॉलेजला ऍडमिशन घेतलं पण परिस्थितीच्या कारणाने मला ते काही पूर्ण करता आलं नाही मी 4 महिन्यात 5-6 महिन्यात सोडावं लागलं पण संदेशदर्शनच्या त्यावेळी मी खूप वर्ष असिस्टंट म्हणून केले आणि मला वाटतं की मी कुठल्याही सत्यमीठसाठी काम करण्यापेक्षा गुरु शिष्य परंपरेत मी खूप शिकलो आणि त्या महान चित्रकारांच्या हाताखाली शिकायला मिळालं माझा तोच खूप मोलाचं शिक्षण आहे त्याच्या मी डेव्हलप मग होत गेलो काही गोष्टी आता अनुभव आहे खूप वर्ष काम करतो या क्षेत्रात त्यामुळे तीन इन्कम मला कुंभार सर असतील संदेश लाल सर असतील अशा लोकांच्या ती कधीच मिळत गेली की मग आता आपण चित्रकले संदर्भात बोलत होतो तर तुमच्या चित्राची एक्झिबिशन वगैरे भरवली होती का हा झालेत माझे एक्झिबिशन मी पहिलं एक्झिबिशन 2 एप्रिल 2010 साली केलं आणि माझं ते बर्थडे निमित्त केलं होतं माझं ऍक्च्युली 17 वर्ष संपून 18 चालू असं होत आणि मला एक डोक्यात होतं की मी माझ्यासाठी काही काही गोष्टी असं वले तयार केले मग ते चुकीचं असेल जगासाठी किंवा काही असेल पण मला असं वाटतं की मी एक गोष्ट ठरवली आणि त्यानं मी चालायचा प्रयत्न करतो डेली तर त्यावेळी मला असं वाटलं त्या क्षणाला की हा आता मी 18 वर्षात जातो जनरली आपल्या देशाच्या काही रूल्स किंवा ह्याच्यानुसार मतदानचा अधिकार मिळणं असेल किंवा आपण म्हणतो की एक हा एक तरुण म्हणून एक गृहित धरलं जातो बालवय आपलं संपतं तर मला ते बाल वय संपल्यानंतर तरुण वय हे फक्त एक तरुण जग जगते म्हणून जगण्यापेक्षा खरंच आपण काहीतरी कलेत आहोत आपल्याला काहीतरी करावंसं वाटतंय तर त्याची सुरुवात तिथून का होत नाही म्हणजे आपण प्रयत्न करू अशा याने मी ते एक्झिबिशन करायचं ठरवलं त्या काळात मी शहरात संध्याकाळी पण जात होतो काही तर मीच काही चित्र चालू केली मी दिवसभर त्या काळात एक तर आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळे बिल्डिंग पेंटिंग करायचं दिवसभर आणि रात्री मी पेंटिंग करायचं कोल्हापूरातच राहायला होतो त्यावेळी तर मी ते सगळी पेंटिंग केली आणि माझं 2 एप्रिल 2010 ला पहिलं एक्झिबिशन झालं त्या प्रदर्शनात माझी काही चित्र विकली गेली आणि त्यानंतर खूप काही बातम्या पब्लिसिटीच्या ह्याच्यात आलो लोकांच्याकडनं खूप ज्या गावातून म्हणजे मी निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून बाहेर पडलो होतो माझ्या गावातून की आयुष्यात हा काही करू शकत नाही त्याच गावाने मग सत्कार काय असतील किंवा तिथून पुढचं म्हणजे माझं आयुष्य बदलून टाकणारे ते एक्झिबिशन होते तिथून मग खूप झाले माझं सांगलीत झालं त्याच वर्षात त्यानंतर पुढच्या 11 मध्ये माझं शौस्मारकला कोल्हापूरात झालं परत पार्टिसिपेंट काही शो मध्ये असायचा 2014 साली माझं मुंबईतलं पहिलं एक्झिबिशन झालं नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये आणि आता ह्या वर्षी होतंय म्हणजे 2 एप्रिलला आहे परत बर्थडे हा परत बर्थडेच आहे म्हणजे आता 25 संपून 26 चालू होतात आणि तरुणाच्या ह्याच्यात जहांगीरमध्ये ही संधी मिळाल्या आणि ते आता म्हणजे माझे 6वं एक्झिबिशन असेल ग्रुप शो एक आणि सोलो जास्तीत जास्त मी सोलो केले ग्रुप शो माझे तसे कमी तर मग ह्या एक्झिबिशन दरम्यान तुम्हाला आलेला काहीतरी चांगला अनुभव किंवा वाईट अनुभव असं काही असं खूप आहेत कमर्शियल दृष्ट्या खूप आहेत पण माझं टार्गेट कधी कमर्शियल दृष्ट्या नाही की पैसे मिळवणं किंवा म्हणजे आहे प्रॉब्लेम असतील असतील पण मला ते एक आर्टिस्ट म्हणून जगत असतात की मला कधी पैसा फोकस होत नाही की चित्र कोणी विकत घ्यावं आणि मला त्यातनं खूप लाखो रुपये मिळवावे ह्याच्याविषयी मला त्या प्रसंगाने किंवा त्या चित्रात मी जे मांडण्याचा प्रयत्न केला ते लोकांपर्यंत किती पोहोचलं या गोष्टींचा मी खूप प्रयत्न करतो आणि असाच एक दोन प्रसंग आहेत मला खूप आवडतात ते किंवा मला छान वाटतं की एक ज्वेलर्स आहे मोठं ज्वेलर्स आहे आणि त्यांचे मालक माझ्याकडे मी एका बेंगलोरच्या शोला गेलो होतो पेंटिंगच्या आणि तिथं त्यांची ओळख झाली त्यांनी माझं एक कोंबडी बाजारचं एक कॅमलला चित्र सिलेक्शन झालं होतं तर ते चित्र तिथे विकत घेतलं होतं आणि त्यांना माझं काम आवडलं स्वप्नात मी कोल्हापूरला आलो की येतो तुझ्याकडे चालेल म्हटलं सर माझं शौस्मारकचं तिसरं एक्झिबिशन होतं त्या काळात आणि मी पेंटिंग नवीन केली फ्रेमिंग झाली कोल्हापूरात आले आणि खूप मोठे व्यक्ती आहेत ते ज्वेलर्स इंडस्ट्रीमध्ये तर त्या व्यक्तीने आले मला फोन केला शौस्मारक बहुतेक केशवराव भोसलेच्या दरवाजा त्याच्या गेटवरती होते आणि स्वप्नील मी इथं आहे मला ऍड्रेस सांगा तर त्या काळात मी नेहरू नगर एरियात जवाहरनगर एरियात राहत होतो आणि एक अर्धा तास माझा फोन लागला नाही तर ते अर्धा तास त्या ठिकाणी ते थांबले होते अर्ध्या तासात फोन लागला घरी आले आणि घरी आल्यानंतर मी पेंटिंग दाखवायला लागलो एकतर मी भाड्याच्या घरात राहत होतो किंवा आता आहे तर मी काही चित्र अशी घरात ठेवली मग घरातला स्पेस संपला म्हणून मी बाहेर एक पोर्च होता आमचा अंगण टाईप तर तिथं मी सगळे ते असे ठेवले होते
आणि आमच्या घरात येत असताना एक चित्र मी दरवाजावरती ठेवलं होतं, एक छान धनगरांचं होत, आणि तिथं पाय पुसणी एक साधी सिंपल होती. तर त्या ज्वेलर्सचे मालक त्या पाय पुसणीवरती बसले होते आणि ते चित्र जवळून बघत होते, गुडघ्यावरती बसले. मी आणि मम्मी करत होतो, मी मम्मीकडे बघितलं आणि मी माझ्याकडे बघितलं. फक्त मला ते मनात खूप हे होतं की ज्यांच्या घरात घरच्या कार्यक्रम सारखी माधुरी दीक्षित येत असतील, ज्यांच्या पेंटिंग संग्रहात एम ए कुशल लागत असेल, तो व्यक्ती अर्धा तास माझ्यासाठी थांबतोय. अर्धा तासानंतर आल्यानंतर तो व्यक्ती माझ्या घरात भाड्याच्या घरात एवढ्या खाली येऊन माझ्या चित्रांसाठी बसत असेल, तरी माझ्यापेक्षा माझ्या चित्रांची ताकद खूप मोठी आहे. मला त्या दिवशी ती जाणवली एका कलाकाराला मिळाली. किंवा मग सांगलीतलं एक एक्झिबिशन होतं की तिथं मला खूप प्रसंग आहेत की एक दुपारची जशी वेळ होती, गर्दी, मे महिन्याचं एक्झिबिशन होतं काळात, गर्दी कमी, आणि एक व्यक्ती आले, पाय फ्रॅक्चर होता त्यांचा, ओल्ड होत नव्हता येतो, पाय फ्रॅक्चर असल्यामुळे ते बाईकवरून आले, तरी उतरलेत, बाईक लावली, मी बाहेर गेलो घेऊन आलो. एक 40-45 वयाचे होते ते सगळे. म्हणजे काका चला मी आत गॅलरीत घेऊन आलो, बघितलं एक कोंबडी बाजारचं तेच चित्र, त्या शोच्या आधीचा प्रसंग आहे. ते बघितलं, मला म्हणजे काही पेपरला आलं होतं का, आज आलं होतं, तर म्हणजे का आलं होतं, तुम्ही आजच्या पेपर मध्ये बघितलं असेल आज सुबह, तर हा आज बघितलं आम्ही तर खेडेगावातलं आहे म्हटलं. साधा सिंपल माणूस होता की ते चित्र मला खूप भावलं आणि आमच्या समोरची एक आजी अशी आहे आणि तीच मला वाटते म्हणून मी बघायला आलो. मी सद असं एक उत्सुकतेने विचारलं की काका पाहायला काय झालंय, जनरली प्रश्न होता मला. म्हणजे ते ऍक्सिडेंट झाला एक महिना दीड महिन्या आणि पाय फ्रॅक्चर आहे. होय, गाव कुठलं तुमचं? तर त्याने सांगलीपासून एक 40-50 किलोमीटर अंतरावरचं त्या जिल्ह्यातलं गाव सांगितलं. म्हणलं आज सांगलीत कसं काय तुम्ही? तर काय नाही, म्हणजे परवा दिवशी रात्री पोरग्याचा ऍक्सिडेंट झाला आहे आणि पोरगा ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. म्हणलं होय, तिथं आलं होतं, तर तेच हॉस्पिटलमध्ये बघितलं आणि पोरग आत्ता आयसीयूमधनं बाहेर आलंय. म्हणलं कालपर्यंत आयसीयू म्हणजे कोम्यातच होतो बऱ्यापैकी आणि आयसीयूतनं आत्ता त्याला बाहेर काढलाय आणि वेळ मिळाला थोडा थोडासा आणि मी प्रदर्शन तुमचं एक चित्रही बघायसाठी आलो. ज्या वडिलांचा किंवा ज्या पालकांचा स्वतःचा पाय फ्रॅक्चर आहे, कोविड करतायत ना, ज्यांचा वडील मुलगा 2 दिवस ऍक्सिडेंट मधनं सिरियस स्टेप वरते आणि त्याच मुलग्याच्या वयाचा पण असेल नसेल मला माहित नाही आणि माझं एक चित्र त्यांना त्या एवढ्या टेन्शन मधनं इथं आणून देत असेल, तर मला त्या चित्राची खूप किंमत वाटते. त्यांचं एक क्षणापुरतं तरी दुःख घालून तिथपर्यंत आणण्याची ताकद होती. तसे खूप प्रसंग आहेत की सांगायचं म्हणजे खूप आहेत आणि ते मला त्या चित्रकलेतनं म्हणजे आर्थिक दृष्ट्यापेक्षा ती गोष्ट मला खूप दिली आणि मी ते अनुभव त्याच गोष्टीवरती माझा वाटचाल चालवायचा. आणि एक असा मला ऐकायला मिळतो की चित्रकलेबरोबरच सिनेमा किंवा सिरियल वगैरे तुम्ही आर्ट डायरेक्शन वगैरे करता, मग त्या संदर्भात जरा माहिती सांगा. ऍक्च्युअली मी ती पण सुरुवात चित्रकलेमुळेच आहे. एकतर मी कला कुठल्या शिकून आलो नाही, मी असं म्हणतो की माझ्या शाळेतच ती गोष्ट झाली की मी आत्ता काही शॉर्ट फिल्म रायटिंग केल्या, शॉर्ट फिल्म डिरेक्ट केल्या, आर्ट डिरेक्शन करतोय. जसं फिल्म लाईन मध्ये मी आता काही प्रोसेस वरती काम करत आहे, तर मी गॅदरिंग करत होतो शाळेतलं माझ्या हायस्कूल मधलं. तर त्या काळात मी 7वीत असताना एक नाटक दिलं होतं, 6वी 7वीत असताना मी गॅदरिंगच्या सगळ्या वस्तू करत होतो किंवा कॅरेक्टर करत होतो, रोल करत होतो. फक्त ती सुरुवात तिथंच होती, त्याला नाव नव्हतं आर्ट डिरेक्शन, त्याला नाव नव्हतं लेखक किंवा दिग्दर्शक, ते फक्त आत्ता मिळत चाललं. आणि मी बऱ्यापैकी काम करत करत असाच पेंटिंगच्या हिशोबात मी जयग्रह स्टुडिओत शूटिंग बघायला माझे मित्र होते म्हणून गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी पेंटिंग करतोय माहित होतो, कारण पेपरला येत होतं काही ओळखीचे लोक होते. तर त्यांनी ते बघितलं आणि मला सांगितलं की स्वप्न स्टील फोटोग्राफर इथं एक हवा आहे आणि तू करशील काय? माझ्याकडे एक छोटा डिजिटल कॅमेरा होता, म्हणजे माझ्याकडे कॅमेरा नाही आणि नाही राहू ते, हा आहे ना ठीक आहे, आमच्याकडे एक आहे स्टील फोटोग्राफर पण तो वेळेत येतोय ना येतोय अशा काही प्रोसेस असतात, तर तू आला असतं बरं होईल. म्हणजे मी आयुष्यात कधी फोटोग्राफी केलेली नाही किंवा स्टील फोटोग्राफी केलेली नाही, मला माहित नाही. तर नाही आम्ही सांगतो ना, जे फक्त माझं तिथली आयडेंटिटी एवढीच होती की मी चांगले चित्र काढतोय, माझ्या हातात ही कला आहे आणि त्या कलेनं मला तिथं उभा केलं. मग ते एक फिल्म झाली, त्यानंतर असंच मी एका डिरेक्टरकडे गेलो होतो की मला स्क्रिप्ट कशी लिहितात, ते मॅटर काय असतो, प्रोसेस काय असते ते दाखवा. माझ्याकडे डोक्यात कन्सेप्ट आहे की मला शॉर्ट फिल्म म्हणून फिल्म म्हणून लिहून ठेवायचं. ते गेलो तर मी ते विचारायला गेलो होतो, त्यांनी ऑफर केली मी फिल्म करतोय आणि ती फिल्म तुझं मी नाव वाचलं भेटायचं नव्हतंच आणि तू छान चित्रकार आहेस, तर तू त्या फिल्मचं आर्ट डिरेक्शन करू शकता.
म्हटलं नाही मी ते एवढं पेलू शकत नाही का, नाही आम्ही सगळेच नवीन आहोत तू कर आम्ही आहे मदतीला सगळेच. आणि असा एक नवीन सगळ्यांच्या टीम मधनं उभारलेला एक पिक्चर होता त्या फिल्मला मी आर्ट डिरेक्शनची सुरुवात केली. मग नंतर मी सतीश विडकर सरांच्याकडे म्हणजे आता तुझ्या जीवरंगला सिरियल झालोय तर त्या सिरियलला असिस्टंट आर्ट डिपार्टमेंटला करत होतो ते सिरियलची सुरुवात आम्ही केली. असे मग खूप सिरियल पिक्चर मग असिस्टंट मी करत गेलो. पण सुरुवात डायरेक्ट माझ्याकडे इंडिव्हिज्युअल खूप गोष्टी झाल्या म्हणजे आधी उभा राहायचं आणि नंतर अभ्यास करायचा अशा गोष्टी माझ्याकडे होत गेल्या. त्यामुळे मी त्या प्रोसेस मधनं एक्झिक्युशनच्या मध्ये असं की एक्झिक्युशन केलं मग अजून अनुभव येत गेले अजून काम डेव्हलप करत चालू तसेच फिल्म मध्ये झाले. काही शॉर्ट फिल्म पण केले तुम्ही आता बलू तर ह्या वर्षी माझे जे आर्ट डिरेक्शन मी केलं होतं आदित्य पुणे सरांचे जे बलू तर शॉर्ट फिल्म ते गोव्याला फिल्म फेस्टिवलला होते तिथं निवड झाली होती. किंवा आता रवी जाधव सरांची एक फिल्म आहे निवडचं तर ती पेंटिंग वरतीच आहे मॉडेल वरती शो तर त्यातली काही पेंटिंग मला करायला मिळाली संतोष पटेल सर आर्ट डिरेक्टर आहेत त्यांचे तर त्यांच्याकडून ती एक मला संधी मिळाली. किंवा आता मच्छिंद जाटेंची एक फिल्म येते तुका पटेल नावाची तर त्या फिल्मचं मी स्टोरी बोर्ड केला. जास्त ह्या वर्षात 2017-18 ह्याच्यात खूप चांगले प्रोजेक्ट काय काय येत आहेत आणि काम करत गेले. मग आता जरास प्रॅक्टिकल लाईफ वर येऊया आपण. जेव्हा एक व्यक्ती ठरवतो की आपण कलेच्या अँगलला आपलं करिअर करायचं तर समाजाकडून किंवा घरातल्याकडून तसा फारसा सपोर्ट मिळत नाही तर अशा काही गोष्टी घडल्या का? मला तसं खूप आहेत म्हणजे मला क्षणाक्षणाला म्हणजे आता पण मी त्याचा अनुभव होत मी फक्त जास्त असं आहे की त्या गोष्टींचा मी जास्त विचार करत नाही. बरोबर. कारण मी मला जी आवडत नाही गोष्ट किंवा मला पटत नाही फक्त ती जगासाठी किंवा दुसऱ्यांसाठी करायचं म्हणलं तर त्याचा त्रास मला सगळ्यात जास्त होतो. तेव्हा मला हे माहिती आहे की मला जे वाटतं ना ते करायचं त्यामुळं त्रास होत गेला. म्हणजे गावातली तर माझी अवस्था अशी होती की मी गावातला एकदम टाकाऊ मुलगा आहे की एक काळ असा आहे की हा आयुष्यात काही करू शकत नाही याला काही येत नाही. म्हणजे साधे साधे गोष्टी आहेत की कुठं आणि कोण बोलेल चौकात बसलं म्हणजे जे सिनेमात काही वेळा दाखवतात पारावरती बसून एक चार लोक नावं ठेवणारे कॅरेक्टर असतात तर तसले मी अनुभव घेतले की शाळेला चाललो तर कशाला शाळेला जातोयस तुला काय शिकून काय तू बोलच राहणार शाळेत शिक्षकांचं कसं की तू कशाला काय वडील आमचे त्यावेळी काही काही होत्या गावाकडे असतात तर तू काय वजच वाटणार आहेस वैरणच कापणार आहेस तुला काय करायचं तू आयुष्यात काही करू शकत नाहीस. आणि ही गोष्ट मी प्रत्येक पायरीवरती म्हणजे प्रत्येक क्षणाला जगत होतो आणि घरच्यांच्याकडनं तशी तेवढी टोकाला कधी नव्हती कारण घरच्यांना हा स्वभाव माझा माहित होता. आणि हल्ली तर म्हणजे जसं मी माझ्या कला शिक्षकांनी सांगितलं घरात त्यावेळेपासून तर तो ट्रेंड खूप चेंज झाला 10वीपासून तर खूप चेंज झाला की आता मला आर्थिकदृष्ट्या घरातून खूप सपोर्ट आहे असं नाही की मिडल क्लास कुटुंब असल्यामुळे मला ती आर्थिक तशी गरज पण वाटत नाही मी माझ्या प्रयत्न करून उभारतोय. पण मानसिक खूप सपोर्ट आहे की म्हणजे आता मला इतका मोकळा सोडलेला आहे की मी किती वाजता येतोय घरी मी किती वाजता काय करतोय मी महिन्याला पैसे मिळवलेत का किंवा मी काय करतोय ते मला घरातले कधी विचारलं जात नाही. म्हणजे घरात मी एकत्र असेल घरात काही वस्तू आणायची असेल तरी मला पप्पा कधी सांगत नाहीत किंवा मम्मी मला सांगत नाही की अरे ते उचलून ठेवा. ते इतकं मला ते मोकळं सोडलंय म्हणजे आता मी जे दिसतोय तर हे मोकळं सोडणं आणि तो विश्वास आहे माझ्या की ओके तू काय करशील ते योग्य की तू हे मिळवून तो विश्वास घरच्यांचा खूप महत्वाचा आहे. आणि तेवढाच नेगेटिव्हिटी आजूबाजूच्या दिली त्या गोष्टी त्या जिद्दीन पण मी घडलं असेल मी ते असे कोणाला ईर्ष्या म्हणून मी करायला गेलो नाही फक्त मला जे वाटतं ते मी करत चाललोय तिथून पुढे पण मी तसंच करत आहे. त्यामुळे टीका होतात आणि त्या होत राहते. त्यामुळे मी एक एक वेळा असं म्हणतोय की आम्ही सरांच्या इथे म्हणायचं काय की कोणी निंदा कोणी म्हणतात चित्र काढणे हा आमचा धंदा जग काय म्हणतात मला त्याचा इश्यू नाही त्यामुळे आम्ही आमचं काम करत ते मग कसं होतं काय होतं माहित. तर मग आता तुम्ही चित्रकार म्हणून हे करताय तर तुमचे कोण आयडियल आहेत ज्याची चित्र मला आवडतात असं वगैरे? ऍक्च्युली मला लहानपणापासून आवडणारे म्हणजे माझे गुरु संजय शेजार सर की आत्ताही त्यांचं काम मला खूप आवडतं. त्यानंतर जॉन सिंगर सार्जेंट म्हणून ते खूप आवडतात. रिचेस मिडे असे खूप आहेत कोल्हापूरच्या कलामध्ये बाबुराव पेंटरांचं मला खूप काम आवडतं की त्या कोल्हापूरच्या परंपरेत नाही अबदल कोल्हापूरच्या इतिहासात तर शाहू महाराजांच्या काळात किंवा तो काळ खूप पेशस्वी आहे कधी सगळं सगळ्यात सिनेमासाठी असेल आणि कलामहर्षी तर मला दैवी म्हणून सोडतोय किंवा की खूप
अपलातून काम करणार आहे, त्यामुळे मी त्यांचा खूप फॉलो करत असतोय, त्यांचं काम कुठं मला बघायला मिळालं ओरिजिनल चित्र, तर आता जे काय खूप कमी बघायला मिळतात, तर ते मी आवर्जून ते बघतोय आणि मला ते आवडतात खूप, असे खूप आर्टिस्ट आहेत की त्यांचं त्यांचं काम त्या त्या दिवसा मला आवडतं आणि मी त्यांचा अभ्यास करतो. तर आता आपण एक फ्रेम मध्ये आपल्या एक पेंटिंग आहे, तर या चित्राबद्दल काय सांगू शकाल? ऍक्च्युली माझं हे 2014 च एक्झिबिशन मधलं चित्र आहे, बेस्ट फ्रेम नावाने हे पेंटिंग मी बनवलं आणि ऍक्च्युली मी एका विंडोचा सोर्स घेऊन हे पेंटिंग एका लहान मुलीला मुंबईत असताना मी बनवले. तर मला ह्यात ते मांडायचं होतं की आपली मैत्री किंवा आपली कुठलीही गोष्ट, मी आता श्वेतबंध म्हणून एक्झिबिशन करतोय म्हणजे जहांगीर, तर ते श्वेतबंध ही गोष्ट मी मांडायचं, तर अशाच लेवलला हा एक विचार होता माझा की एका बाहुलीबरोबर त्या मुलगीचं असणार असणार रिलेशन, की तिला ते वस्तू काय म्हणतोय आपण निर्जीव किंवा सजीव ह्या गोष्टीसाठी ते वय नसतं, आणि ते बालपण खूप महत्वाचं आहे की आपण ते एन्जॉय करत असतो, ते जगत असतो, निरागस असतो, तर ते निरागसपणे ते प्रकाशमय तिचा एक सोर्स आहे मागून लाईटचा, आणि त्यात ती बाहुली आहे आणि ती फोकस बाहुली आहे, आणि ती मुलगी तिच्याशी काही ते गप्पा मारत असेल किंवा तिच्याशी गुसगोष्टी काहीतरी करत असते असेल, अशा वेळी एक दोन मैत्रिणी बसल्यात किंवा मित्र बसलेत, अशा वेळी तुम्ही बेस्ट फ्रेंड किंवा घट्ट मैत्री अशा यांना ते पेंटिंग हे केलं होतं आणि मला ते खूप आवडतं. हो, आणि बघणाऱ्यांना पण खूप एकदम छान वाटतं पेंटिंग. ते ऍक्च्युअली मी मागच्या कॅटलॉगला पण पृष्ठावरती हे चित्र घेतो. मग आता जहांगीर सारख्या आर्ट गॅलरी मध्ये तुमचं एक्झिबिशन भरते, तर त्या एक मनातनं काय फिलिंग येते? खूप आनंद आहे ऍक्च्युली, खूप प्रसंग आठवतात की मी पहिलं एक्झिबिशन होतं माझं शाऊस रत्नाकर आर्ट गॅलरी मध्ये, आणि मी एका माझ्या नातेवाईकांच्या घरी गेलो होतो इन्व्हिटेशन कार्ड द्यायला, आणि मी दिलं, त्यांनी असं एक मोठे पण प्रेझेंटेशन किंवा हे आहे ठीक आहे असं आहे ना, ते तुच्छ त्यांना सांगितलं, नाही आम्ही ते मुंबईला जातो जहांगीर आर्ट गॅलरीत एक्झिबिशन बघाय, आम्ही इथले तिथले बघत नाही, मी काय नाही ओके काका या माझ्या एक्झिबिशनला असं आहे ना होतो, आणि ते बोलत असताना त्यांचा मुलगा सहज जहांगीर आर्ट गॅलरीचा विषय निघल्यानंतर त्यांना एक वाक्य वापरलं की नाही तिथं आयरागेरांची कुणाची प्रदर्शन नसतात, तर मला असं वाटतं की ते आयरागेरांच्या लिस्ट मधन मी आता खरं बाहेर पडलो आता, त्यामुळे जहांगीरने मला ती संधी दिली असेल 5-6 वर्षाच्या वेटिंग नंतर. अरे भारताने बऱ्यापैकी आर्टिस्टचं स्वप्न आहे किंवा मी ज्या आता असेल नसेल माहित नाही, आता जग एकत्र झालंय त्यामुळे इतकं मोठं त्याचं एक्झिबिशन राहिलंय नाही राहिलंय प्रत्येकासाठी वेगळं अशी असेल, पण मी ज्या कल्चर मधनं आलोय, मी ज्या गावातून आलोय किंवा मी ज्या मातीतून आलोय, त्यासाठी मला जहांगीरी खूप महत्वाची गोष्ट वाटते की ती फक्त आत्ता ऐकण्यातच होती माझ्या, आणि आत्ता माझं 25व्या वर्षात लागत असेल की खूप लवकर ही संधी मला मिळाली, माझ्या कामाने ती मला मिळवून दिली, तर ती गोष्ट मला खूप छान वाटते की कोल्हापुरातून मी हे शो करतोय, आणि मला आता ह्याच वयात झाल्यामुळे मला अजून असं वाटतं की छान आहे की आता हा एक माझा खूप मोठा अनुभव आहे आणि ह्या अनुभवावरती मला खूप काही गोष्टी पुढे आयुष्यात करता येतील, अनुभव घेता येतील, तर खूप आनंदी आहे मी ह्या गोष्टीसाठी, आणि हे आता चाललंय एक्झिबिशनच्याच तयारी चालू, मी 30 पेंटिंग नवीन त्यासाठी बनवले आणि ते आता फ्रेमिंग आणि हे सगळं चालू आहे, कॅटलॉग येत आहे. आणि किती तारखेला आहे? 2 एप्रिल ते 8 एप्रिल एक्झिबिशन जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये, आणि योगायोग असा आहे की ते 2 एप्रिलला परत येत आहे, की पहिलं एक्झिबिशन बर्थडे निमित्त करायचं आणि 5-6 एक्झिबिशन माझं परत ते जहांगीर कडनं तीच डेट मला योगायोगात मिळाली की मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा, की एक तर असं असतं की मी आतापर्यंत ठरवत गेलो, मी जसं ठरवत गेलो, मी जे अपेक्षित करत गेलो की मी ते कधी हिसकावून मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, मी फक्त ठरवलं आणि मी फक्त कार्यरत राहतो की त्याच गोष्टीने मला ते मिळत जातं, आणि आता असंच या गोष्टी जहांगीर आर्ट गॅलरी पण 2 एप्रिलला मिळणं त्यातलाच एक उदाहरण आहे. आणि आजकाल आपण बघतोय की जे तरुण वर्ग आहेत त्यांना पण पेंटिंग विषयी अट्रॅक्शन वाढत चाललेलं आहे, आणि काही मुलांना लहानपणापासून वाटतं की आपण एक आर्टिस्ट व्हावं, एक पेंटर व्हावं, चांगला चित्रकार व्हावं, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? ऍक्च्युली पहिली गोष्ट, मी पण तरुण आहे, मी इतका मोठा नाही आणि मी सांगेत पण तरी नाहीच आहे, मी पण अजून स्ट्रगलर आहे त्याच्या काम करत आहे, पण एक सांगेन की माझी आज बाईट बघितली आणि हा मला चित्र काढायचे हे वाटत असेल तर आयुष्य त्या क्षेत्रात येऊ, हे मी म्हणे हा हे भरपूर हा की
त्या क्षेत्रात आज नागराज मंजुळे दिसले तर मी शॉर्ट फिल्म करणार आहे. एक शॉर्ट फिल्म नंतर मी फॅन्ड्री करू शकतोय, पिक्चर करू शकतोय आणि मी यशस्वी डिरेक्टर होऊ शकतोय. तर त्याच्या आधीचा काळ त्यांचा बघा की मग तो त्यांचा स्ट्रगल कळेल, त्यांचा अभ्यास कळेल. आणि कुठल्याही कलाकाराची तीच गोष्ट असते, एका रात्रीतलं यश कधीच कोणाचं नसतं. आणि जे टिकून राहायचे त्या क्षेत्रात कार्यरत आहेत ते खूप कष्ट केलेले लोक आहेत, खूप अभ्यासान आहेत. क्षणिक दोन बातम्या पेपरला येणं किंवा दोन न्यूजला काहीतरी होणं म्हणजे यश मुळात नसतं किंवा मी मानत नाही ती गोष्ट. की मला हा गरज आहे लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची, पब्लिसिटी मीडियाची, आणि मला पण ती आहे. पण ती खरंच चांगल्यापर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे आणि ती गोष्ट तुम्हाला खूप सक्सेस मिळवून देते असं मी मानत नाही. तुमचा दर्जा हा तुमच्या कामावर, अनुभवावरती आणि प्रॅक्टिसवरती लागतो. तेवढी तुमची कपॅसिटी असेल, ह्याला स्ट्रगल असेल, तर तुम्ही कोणी ह्या क्षेत्रात येऊ शकताय. म्हणजे तुम्ही कधी सुरुवात करताय पण तुमची जिद्द पाहिजे की मला नाही हे करायचं आहे आणि मी ते करत नाही. त्यामुळे फक्त कोण तर एका क्षणात सेलिब्रिटी झालाय म्हणून तुम्हाला दुसऱ्या क्षणाला वाटत असेल मी पण हे करू शकतोय, तर मला वाटतं की ह्या क्षेत्रात येऊ नये किंवा तेवढंही ते सोपं नाही. किंवा मलाही आज वाटलं की हा एक उद्योजक आहे, एक बिल्डर आहे आणि त्यांनी बिल्डिंग बांधली, पैसे खूप मिळवले, मी जातो. तर ते तेवढं ते पण सोपं नाही, म्हणजे कुठलंही उदाहरण असेल. त्यामुळे तुम्ही ते आधी तुम्ही ठरवा की मला हे ओके आहे की बाबा मला करू शकायचं आहे. आणि तुम्हाला त्या गोष्टीसाठी ते आतून आलं पाहिजे की नाही मला हेच करायचं आहे. मी म्हणजे आज मला कोणी विचारलं की नाही अरे मग कधी तुला एवढं काय प्रॉब्लेम येतात, आर्थिक दृष्ट्या प्रॉब्लेम असतात, मग काय ते दुसरं करणार. मला माहितीये की मी दुसरं काही करू शकतोय का, मी कला सोडून दोन दिवस जगू शकतोय का, नाही जगू शकतो. मग त्याच्याविषयी ह्याच गोष्टीत मी तेवढं प्रयत्न करतो ना. आणि कला कुठलीही गोष्ट तुम्हाला सहज एका स्टेपवरती आल्यावर सगळं मिळत नाही. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत हा स्ट्रगल काही संपत नाही. मग तो अभ्यासाचा असेल, काहींना आर्थिकदृष्ट्या लवकर मिळत असेल यश, पण अभ्यास कधी संपत नाही. आणि त्यामुळे त्यात पण आनंद आहे, तो आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. आणि मी तर तो घेतोय ह्या एक्झिबिशन मध्ये. तर 2018 एक्झिबिशन साठी तर मी खूप काही गोष्टी शिकलोय. म्हणजे ह्या वर्षभरात मी काम खूप वेगवेगळ्या पद्धतीचं केलं आणि खूप लोक भेटली, खूप काही वाचनात पुस्तक आली आणि त्यातनं मला खूप काही काही वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्या मिळत गेल्या. तो प्रवास आहे आणि असा प्रवास तुम्ही एन्जॉय करत असाल कुठल्याही क्षेत्रात तर तुम्हाला ते क्षेत्र तुम्हाला कधी हिरो बनवून देईल. त्यामुळे ह्या क्षेत्रात यावं असं नाही. आणि तुम्हाला खरंच वाटत असेल ह्या क्षेत्राशिवाय मी काही करू शकत नाही तर नक्की जा, जग काय म्हणते काय बघू. मग आता इथून पुढे तुमचे काय प्लॅन आहेत भविष्यासाठी? ऍक्च्युली तर मी आता अशा प्रोसेस वरते की मला काय काम करायचं आहे किंवा मी हे करणार आहे. मी आयुष्यात टार्गेट ठेवतो पण असे ठेवत नाही की ओके मला ते मिळवलं पाहिजे. मी कार्यरत राहतो की ते टार्गेट तुम्हाला कधी मिळालं कळणार नाही. मी आता अशीच एक्झिबिशन करत आहे बरं की माझ्याकडनं खूप चांगल्या चांगल्या कलाकृती होती असे मी माझ्यासाठी एक हे मानतोय की प्रयत्न करीन तो की जेवढं चांगलं मला काही देता येईल माझ्या कपॅसिटीत तर मी ते देत राहील. आणि फिल्म लाईन मध्ये पण मला काही फिल्म आवडतात बनवायला असेल किंवा बघायला, तर वेगवेगळं माझा अभ्यास चाललाय. तर मी वेगळं काही तर देण्यापेक्षा मी जेवढं काही वेगळं मला समजून घेत आहे ते घेण्याचा आता मी प्रयत्न करतोय. आणि मी आता त्या प्रोसेस वरते की मी वेगळं देण्यापेक्षा आता अभ्यास करायला तो जेवढा अभ्यास मला करता येईल म्हणजे जेवढं काही अभ्यास करून कपॅसिटी वाढवता येईल ते वाढवण्याचा प्रयत्न चाललाय. वाढवत जाईन असं माझं आत्ताच एक टार्गेट आहे तसं म्हणा गेलं. चालेल, मग आम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा देतो आणि देवाकडे प्रार्थना करतो की तुमच्याकडून अशाच कलाकृती घडत राहाव्या. तर आज आपण पाहिलं की स्वप्नील पाटील यांच्याबरोबर आपण आज काही गप्पा मारल्या. पण जर तुम्हाला चित्रकार व्हावं असं वाटत असेल, जर मनातून इच्छा असेल तर तुम्हीही करू शकता असं आपल्याला आता त्यांनी सांगितलं. तर यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं झुंज मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व तुमचे विचार कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.